आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सगळे आदरणीय विशाल आळे सर, धस सर, पतंगे सर आणि शशांक रावला सर, ज्यांनी मला फार आग्रह केला होता ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी. आवाज थोडंसं घसा बसल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तेवढं सहन करा. बाकीचं जास्त वेळ घेणार नाही. मला दोन टॉपिक दिलेले आहेत. ह्या दोन टॉपिकबद्दल तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये किंवा रोजमर्राच्या तुमच्या जीवनामध्ये त्याचा काय महत्त्व आहे आणि गव्हर्नमेंट तुम्हाला काय सांगू इच्छितो ह्या यूथ पार्लिमेंटच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल बोलून डिस्कस करेल. आणि तुमचे काही प्रश्न उत्तर सुद्धा असेल तरी आपण तो डिस्कशनच्या नंतर घेऊ. दोन टॉपिक जे दिले होते मला, एक आहे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट आणि दुसरा आहे मिशन लाईफ. दोन्ही सेपरेट नाही आहेत, एकमेकांना लिंक्ड आहेत. आणि ते एका टॉपिकवर बोलल्यानंतर दुसऱ्या टॉपिकला लिंक करून बोलेल मी. आणि मध्ये तुमचे जर काही प्रश्न वगैरे असतील तर विचारण्यासाठी काही हरकत नाही, शेवटपर्यंत सुद्धा वाट बघायची गरज पडणार नाही. पहिला आहे की इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट, युनायटेड नेशनने भारताच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आग्रहावरून 2021 इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे हा जनवरीपासून ज्यावेळेस हा वर्ष सुरू झालेला, वर्षाला ह्या पूर्ण येणाऱ्या वर्षामध्ये भरड धान्य ज्याला म्हणतो आपण, मिलेट म्हणजे भरड धान्य, आपण डे टू डे लाईफमध्ये खाण्यासाठी मॅक्झिमम गहू आणि भात तांदूळ हे खातो, ह्यांचं प्रॉब्लेम पूर्ण जगामध्ये खूप जास्त झालेलं आहे. आणि ह्यांना उपज करण्यासाठी खत पाणी वगैरे, कारण मला जेवढं दिसतंय त्याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी कुठल्या तरी ग्रामीण भागामध्ये असतील म्हणून कुठे ना कुठेतरी ते शेतीशी निगडीत असतील असा गृहित धरतो. त्याच्यानंतर पुढचं जे डिटेल सांगेल त्यांना सुद्धा कळेल की भरड धान्य म्हणजे काय आणि त्याचा आंतरराष्ट्रीय वर्ष साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय. सगळ्यात अगोदर की भारताच्या सांगण्यावरून किंवा त्यांनी रिक्वेस्ट केली होती की 2023 हा भरड धान्य वर्ष किंवा इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणून साजरा करा, हा युनायटेड नेशनने 2021 ॲक्सेप्ट केला आणि तशी एक धोरण पास केलं. त्याच्यानंतर हा 2023 भरड धान्यावर, मग भारताने भारताच्या सांगण्यावरून जर हे होत असेल तर नक्कीच भारताचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. कारण पूर्ण जगामध्ये जेवढं काही भरड धान्य होतात, भरड धान्य म्हणजे तर सगळ्यात अगोदर सांगून देतो की भरड धान्य म्हणजे काय, ज्वार बाजरा किंवा गहू आणि तांदूळ जर सोडलं, गहू तांदूळ आणि मका सोडलं, बाकीचे जे काही सिरियल आहेत म्हणजे जे जास्त खाण्यामध्ये येतात ते धान्य म्हणजे भरड धान्य. ज्वार बाजरा रागी राळा भगर त्याच्यानंतर राजगिरा हे जे काही धान्य आहेत यांना आपण भरड धान्य म्हणतो. याचा पाठीमागचा आयडिया अशी आहे की ह्यांना कोर सिरियल म्हणण्याच्या पाठीमागे की हे कमी पाण्यामध्ये आणि जास्त तापमान वगैरे किंवा कोरडवाहू क्षेत्र जिथे असतो तिथे मॅनेजमेंट वगैरे खूप जास्त काही प्रमाणामध्ये करता येत नाही अशा ठिकाणी सुद्धा त्याचा कल्टिवेशन वगैरे किंवा त्याचा क्रॉप प्रोडक्शन घेतला जाऊ शकतो म्हणून त्यांना भरड धान्य किंवा कोर सिरियल म्हणतात. मग ह्याच्या पाठीमागे उद्देश काय हा वर्ष साजरा करण्याचा, आपल्याला माहीत आहे की मागच्या काही वर्षामध्ये जर तुम्ही न्यूज बघितलं असेल, पर्टिक्युलरली मेडिकल न्यूज, तर सगळ्यात जास्त जर डेथ होत आहेत तर तो आहे डायबिटीसमुळे आणि ब्लड प्रेशर किंवा हार्ट अटॅकमुळे सगळ्यात जास्त. इवन रिसेंटमध्ये साऊथ इंडियामधला एक सुपरस्टार, मागच्या वर्षी बॉलिवूडमधला एक मॉडेल जे की बिग बॉसमध्ये सुद्धा होतं, नाव लक्षात येत नाही आहे, त्यांचा सुद्धा जे काही डेथ झालेली आहे ते फक्त हार्ट अटॅकमुळे. म्हणजे फक्त 28-30-35 वर्षाचे जर युवक हार्ट अटॅकने जर मरत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. रिझन काय, रिझन आहे आपला डायटरी पॅटर्न, म्हणजे आपण जे काही खातोय त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त करून असे अन्नधान्य खातोय ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे किंवा ज्यांच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त आहे. मग अशामुळे काय होतो की आपल्या राहणीमानामुळे, कारण हे दोन्ही डिसीज जगामध्ये सगळ्यात एक नंबर आणि दोन नंबर क्रमांकावर आहे, पण हे पॅथोजन ओरिएंटेड नाही आहे. म्हणजे एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर हा जर रोग कॉज करत असेल तर त्याला आपण पॅथोजेनिक डिसीज म्हणतो. पण डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हा जे डिसीज आहेत हे फक्त आपल्या राहणीमानामुळे झालेले आहेत, त्यांना लाईफस्टाईल डिसीज म्हणतात. म्हणजे आपण जसं राहतो किंवा काही खातोय त्याच्यामुळे जर होणारा आजार असेल तर त्याला लाईफस्टाईल डिसीज म्हणतात. मग डायबिटीज कशामुळे होतो की आपण जेवढं काही गहू किंवा तांदूळ खातो हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर पोटामध्ये पसल्या पसल्याबरोबर ग्लुकोजचं जे लेवल आहे
ते खूप जास्त स्पाईक होऊन जातो कंटिन्युअसली वर्षानुवर्ष जर असा होत असेल तर त्याच्यामुळे त्या माणसांना डायबिटीस होण्याचे चान्सेस असतात. आणि सध्याच्या काळामध्ये आपण फास्ट फूड किंवा ज्याला आपण म्हणतो पिझ्झा बर्गर किंवा मॅगी असे प्रकारचे जे काही फास्ट फूड घेतो आहे जे काही रिफाईंड फ्लोरने किंवा मैदाने तयार होतात बिस्किट्स आलेत कुकीज आलेत ह्याच्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग हा हेल्थ हा गव्हर्नमेंटचा एक मेजर मॅन्डेटरी फॅक्टर आहे कारण कोणताही सिटीजन किंवा नागरिक आजारी झाला तर तो कोणत्या ना कोणत्या डॉक्टर दवाखान्यामध्ये जाणार. मग तो आजारी झाल्यामुळे त्याचा जे काही कामाचे दिवस आहेत ते सुद्धा इफेक्ट होणार आहेत. मग बेसिकली तो त्याचा पर्सनल लॉस असेल पण ते राष्ट्राचा सुद्धा एक लॉस आहे किंवा देशाचा सुद्धा नुकसान होतो आणि देशाला सुद्धा जास्त करून खर्च औषधीवर खर्च करावा लागेल. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण आपल्या जेवणामध्ये किंवा राहणीमानामध्ये जर काही बदल केलं तर त्याच्यामुळे त्या देशाची आणि त्या लोकांची सुद्धा हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकतो. ह्या रिझनने आंतरराष्ट्रीय मिलेट इयर किंवा इंटरनॅशनल मिलेट इयर किंवा भरड धान्य ज्याला म्हणतो हा साजरा करण्यात येतो की जेणेकरून लोकांमध्ये पर्टिक्युलरली युवकमध्ये हे अवेअरनेस व्हावं की आपण जे काही खातो आहे त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर सुद्धा होऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये ज्यावर आपण भारताचा रँक जर बघितलं तर सगळ्यात जास्त ह्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये 40% जे काही उत्पादन आहे भरड धान्याचं बाजरा ज्वारी वगैरे याचं पूर्ण फक्त भारतामध्ये होतो. मग आपला स्थान सगळ्यात जास्त मोठा आहे म्हणून आपण हा ऑलरेडी इयर नॅशनल इयर राष्ट्रीय वर्ष आपण 2018 सेलिब्रेट केलं होतं त्याला फार सक्सेस भेटली लोकांमध्ये अवेअरनेस झाला. आतासुद्धा तुम्ही जर शॉपिंग मॉल्समध्ये वगैरे गेलं तर तुम्हाला रागीचे बिस्किट रागीचे पदार्थ मल्टीग्रेन बिस्किट्स इवन पार्ले आणि मॅरीचे सुद्धा मल्टीग्रेन डायजेस्टिव्ह बिस्किट्स वगैरे दिसायला सुरुवात झालेली आहे. हे 2018 सुरू झालेले आहे जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस आलंय की बाबा आपले राहणीमान आणि खाणं हे चेंज करायला पाहिजे नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये डिसीजेस किंवा रोग राहायचा प्रसार जास्त होऊ शकतो. मग ह्याचा औचित्य साधून भारताने आपला स्थान पूर्ण विश्वामध्ये लीडरशिपचा डेव्हलप करण्यासाठी आंतरराष्ट्रीय इयर ऑफ मिलेट किंवा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष हा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मे बी टी व्हीवर रेडिओवर बॅनर्सवर तुम्हाला हा भरड धान्याचं महत्त्व आणि त्यांचा उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा जीवनमानामध्ये काय ते तुम्हाला कळेल. नाव ह्याच्यामध्ये आपल्याला जर लक्ष ठेवायचं असेल तर जेवणामध्ये फक्त इतकंच क्रक्समध्ये लक्षात ठेवा की फक्त राईस किंवा भात आणि गहू ह्याच्यावर डिपेंड न राहता आपल्या आयुष्यामध्ये डेली लाईफमध्ये जर आपण ज्वार बाजरी हा जर वापरलं तर आपल्याला होणारे जे काही लाईफस्टाईल डिसीजेस आहेत ते कमी होतील. याचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे की तुमच्या घरामध्ये आजी आजोबा वगैरे सुद्धा असतील ना तर आत्तासुद्धा काळामध्ये ते ठणठणीत आहेत. रिझन काय आजसुद्धा ते भाकरी खातात ज्वारीची किंवा बाजऱ्याची. महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम आपण ज्वारीची भाकरी खातो पण नॉर्थ इंडियामध्ये राजस्थान गुजरात वगैरे तर बाजऱ्याची भाकरी खातात कारण त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम राहतो पित्ताचा त्रास ज्यांना होतो ते सुद्धा कमी होतो कारण पित्ताचा त्रास जास्त करून मैदा आणि गहूचे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये ग्लुटीन आहे ग्लुटीन हा एक प्रोटीन असतो त्याच्यामुळे जास्त करून आजार होतात. तर सध्या तुम्हाला इवन मार्केटमध्ये सुद्धा दिसतील की ग्लुटीन फ्री प्रोडक्ट म्हणजे असे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये ग्लुटीन नाही आहे. गव्हामध्ये जे काही ते चिकटपणा असतो ज्याच्यामुळे ब्रेड किंवा बिस्किट तयार असतो तो ग्लुटीन असतो तो एवढा चिकट असतो ढिंगासारखा की जेवढेच तो खाल्ल्यानंतर लवकर पचत नाही. लवकर न पचल्यामुळे त्याच्यामध्ये ॲसिडिटी होणे कॉन्स्टिपेशन किंवा कब्ज होणे वगैरे हा प्रकार होतो पण भरड धान्य खाल्ल्यानंतर हा प्रकार होत नाही. डायबिटीस कंट्रोल होतो डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह होतो त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मायक्रोन्युट्रियंट्स आहेत व्हायटमिन्स आणि मायक्रोन्युट्रियंट हे गहू आणि तांदळामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतात पण ज्वार बाजरी किंवा रागी हा नाचणी ह्याचा प्रकार जर घेतलं तर ह्याच्यामध्ये फक्त डायट्री फायबरच नसून तर लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि व्हायटमिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून आपल्या युवाची आणि आपल्या देशाच्या सगळ्या नागरिकांची तब्येत चांगली राहू शकते. ह्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याने जर तुम्ही myGOV.in ह्या पोर्टलवर गेलं तर एक सेपरेट पेज तयार केलेला आहे ज्याच्यावर भरड धान्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हालासुद्धा जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही त्यांचे लोगो तयार करणे स्लोगन तयार करणे किंवा एखादा व्हिडिओ तयार करणे लिंक तयार करणे भरड धान्याचा उपयोगिताबद्दल एखादा ॲडव्हर्टाईजमेंट तयार करून सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात आणि तिथे प्राइजेससुद्धा आहेत. हा झाला भरड धान्य. मग भरड धान्याचा
नागरिकांच्या हेल्थ साठी बेनिफिट आहे, शेतकऱ्यांसाठी काय बेनिफिट आहे? शेतकऱ्यांसाठी हा आहे की जर तुम्ही जर रुरल बॅकग्राऊंडमधून किंवा शेतीशी निगडीत असेल किंवा ग्रामीण भागामधून आलेले असतील तर बिना पाण्याचं पीक घेणे गहू किंवा तांदूळ शक्य नाही आहे. त्याला खतसुद्धा जास्त द्यावा लागतो म्हणजे त्याच्यावर होणारा खर्च जास्त आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला जास्त कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा त्या पिकाला उगवण्यासाठी किंवा कापणी करेपर्यंतना जास्त खर्च करावा लागतो. तांदूळ आणि गहूवर इवन किडी आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा जास्त होतो. पण ज्यावेळेस आपण भरड धान्याबद्दल विचार करतो तर ज्वारी, बाजरी, रागी, राळा वगैरे जे काही आहेत किंवा भगर, राजगिरा ह्या पिकांवर कमीत कमी खर्चामध्ये शेतकरी त्याचा उत्पादन घेऊ शकतो. कारण आपल्या गव्हर्नमेंटचा एक टार्गेट होता की डबलिंग ऑफ फार्मर इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल कसा करता येईल. दोन पद्धतीने करता येते, एक उत्पन्न वाढवून किंवा त्याच्यावर जे काही होणारा खर्च आहे ते कमी करून. तर खर्च कमी करण्याच्या माध्यमातून हा एक असा असे पिकांचा एक क्लस्टर आहे ज्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये आणि कमी खतांमध्ये याचा उत्पादन घेऊ शकतात. आणि आजकाल डिमांड जास्त झाल्यामुळे, कारण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वगैरे कुठेही मल्टीग्रेन किंवा रागीचे बिस्किट किंवा त्यांचे प्रॉडक्ट भरपूर अवेलेबल आहेत, तर त्यांची किंमतसुद्धा मिनिमम सपोर्ट प्राईसने वाढवण्यात आलेली आहे. मग शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याची मिनिमम सपोर्ट इन्क्रीज केली, नवीन व्हरायटीज वगैरे संशोधन करण्यात आलेलं आहे. मग ह्याचे इंटरनॅशनल इयरमध्ये बेसिक जर विचार केला तर तीनच महत्त्व आहे. एक, लोकांमध्ये जागरूकता तयार करणे की तुमच्या जेवणामध्ये भरड धान्याचा उपयोग करा, ज्वारी किंवा बाजरी ह्याचा उपयोग जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमची हेल्थ चांगली राहील. दुसरा, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे की जेणेकरून गहू आणि तांदूळ घेण्यापेक्षा असे पिकं घ्या जे कोरडवाहूमध्ये सुद्धा येतात. कोरडवाहू म्हणजे असे ठिकाणे जिथे बिना पाण्याची शेती करू शकतो, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती, मग त्या ठिकाणी असे पिकं जास्त करून घेता येतात. तिसरं आहे की मार्केटिंग वगैरे हे करणे, मार्केटिंग चॅनलने असे प्रोडक्ट मार्केटमध्ये भरपूर आणणे, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडियाच्या माध्यमातून नवीन रोजगार तयार करून देणे, नवीन इंडस्ट्री एस्टॅब्लिश करणे, हा त्याचे तीन उद्देश आहेत इंटरनॅशनल मिलेट इयरबद्दल. दुसरा कन्सेप्ट होता मिशन लाईफ. ऑक्टोबर 2022 ज्यावेळेस युनायटेड नेशनचे प्रेसिडेंट म्हणजे अँटोनियो गुटरेस हे भारतामध्ये आले होते गुजरातमध्ये, त्यावेळेस आपल्या माननीय प्रधानमंत्रीने ह्या मिशन लाईफचा कन्सेप्टबद्दल गुजरातमध्ये इनॉग्रेशन केलं होतं. मिशन लाईफ, लाईफ हा जे वर्ड आहे हा ॲब्रिवेशन आहे, छोडक्यामध्ये केलेला आहे. जीवनासाठी तर वापरतो, लाईफ फॉर एन्व्हायरमेंट, LIFE, लाईफ फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणासाठी आपलं आयुष्य द्यायचं आहे ह्या उद्देशाने हा कन्सेप्ट किंवा हा मिशन लॉन्च केलेला आहे. या मिशनमध्ये एक सगळ्यांना माहीत आहे, फेब्रुवारी मंथ सुरू आहे, गर्मी होते. अगोदरच्या काळामध्ये फेब्रुवारी मंथमध्ये पूर्ण थंडी राहायची, होळी येईपर्यंत. होळी सहसा आपण मार्चमध्ये साजरा करतो आणि असं सांगतात की होळी सुरू झाली की उन्हाळा सुरू होतो, राईट. पण सध्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या 8-10 दिवसांपासून सकाळी थंडी आहे पण 10 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत गर्मी होते. कशामुळे? ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज, वातावरणामध्ये हवामानामध्ये बदल, हा शब्द कधी ऐकलाय का? राईट. मग क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलला सांगितलेला आहे. मग हा बदल कशामुळे होतोय? इंडस्ट्री एस्टॅब्लिश केल्यानंतर किंवा आपण जे हार्मफुल केमिकल वापरतोय पर्यावरणामध्ये, जेवढेच प्रदूषण वाढेल, CO2 प्रमाण, नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण जर वाढत असेल किंवा कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत असेल तर हवामानामध्ये जे काही बदल होतो ते वाढत्या तापमानामुळे होतो. टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल किंवा तापमान वाढत असेल तर त्या बदलला हवामानामधला बदल किंवा क्लायमेट चेंज असा कन्सिडर केला जातो. आणि त्याला कारण फक्त बदल हा टेम्परेचरमुळे होतोय म्हणून त्याला ग्लोबल वॉर्मिंग सांगितला जातो. मग हा ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतोय? तर डे टू डे लाईफमध्ये आपण जे काही असे यूज अँड थ्रोचे वस्तू वापरतोय, मागच्या वर्षापासून जुलै प्लास्टिक बॅन केलेला आहे, नॉर्मली प्लास्टिक बॅन केलेला आहे पण मार्केटमध्ये स्टील प्लास्टिक दिसतोय, बरोबर. कारण किती जरी शासनाने प्रयत्न केलं तर जेव्हापर्यंत नागरिक त्याला फॉलो करत नाही आहे किंवा त्याला अंगीभूत करत नाही आहे तेव्हापर्यंत कोणताही मिशन सक्सेसफुल होत नाही. म्हणून प्राईम मिनिस्टरचा असा उद्देश होता की मिशन लाईफ लॉन्च करून लोकांमध्ये जागरूकता यावी. त्याने म्हटलं होतं की 3P मीन्स पीपल फॉर प्रोटेक्शन, मीन्स
ह्याच्यामध्ये झालेलं आहे की असा विचार केला की कमीत कमी 1 कोटी पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये अशा लोकांना जागरूक करायचं जेणेकरून 3 R करतील. R मीन्स रेड्यूस, रिसायकल, रियूज. प्लास्टिकचा वापर आपण डे टू डे लाईफमध्ये करतो, मग हा ह्याचा वापर आपण कमीत कमी कसा करता येईल, रिसायकल कसं करता येईल, एखादी पिशवी वापरून फेकून देण्यापेक्षा परत परत त्याचा कसा वापर करता येईल आणि ते वापर केल्यानंतर कुठेतरी डम्पिंगमध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकण्यापेक्षा, कारण रिसेंटमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल की जे मोकाट जनावर फिरलेले असतात ना, त्यांचे पोटं फुगलेले असतात. मोस्टली डिसेक्शन केल्यानंतर दिसतो की त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिकचा पॉलिथिन बॅग्स आहेत. गाईच्या पोटामध्ये वगैरे प्लास्टिकचे बॅग्स वगैरे दिसलेले आहेत. हा कशामुळे झालेला आहे की आपण म्हणजे रिस्पॉन्सिबली वागत नाही आहे. मग वातावरणाचा परिणाम आपल्यावरच होणार आहे आणि वातावरण जर जास्त बिघडलं तर रोग, त्याच्यानंतर आपला जे शेतीशी निगडीत उत्पादन आहे किंवा फूड ग्रेन प्रोडक्शन आहे ते सुद्धा कमी होईल आणि रोगांचा प्रसार वगैरे जास्त होईल. मग हा कमी करण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी मिशन लाईफचा लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये फक्त 3 प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे आहे की रेड्यूस करायचं आहे जे काही आपण सिंगल यूज प्लास्टिक किंवा अशा कोणत्याही गोष्टीचा, मग इलेक्ट्रिसिटी असू शकतो. त्याने 2 एक्झाम्पल दिले होते. एक होता की ए सी जर 17 आणि 18 डिग्री टेम्परेचरवर ठेवून जर वापरत असेल त्यापेक्षा 24 डिग्रीवर ठेवा, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी होईल, पोल्युशन कमी होईल. कारण परळी आपल्याकडून खूप जवळ आहे आणि मराठवाड्याला जेवढं काही इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतो ते परळी पॉवर प्लांटला मधून सप्लाय होतो आणि तिकडे तुम्हाला माहीत आहे का ते वापरण्यासाठी इलेक्ट्रिसिटी जनरेशन किंवा विद्युत तयार करण्यासाठी काय वापरतायत, कोळसा. कोळशाचा पोल्युशन जास्त होतो, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. मग त्याचा परिणाम जर आपण इलेक्ट्रिसिटी रिडक्शन कमी केलं तर त्याचाच पोल्युशन कमी होईल. दुसरा त्याने एक उदाहरण दिलं होतं की आजकाल लोक जिम वगैरे भरपूर जात आहेत किंवा बाहेर फिरायला वगैरे जात आहेत, पण बाहेर फिरायला जात असताना सुद्धा कारने ड्राईव्ह करून किंवा बाईकने जात आहेत. मग तुम्हाला जर तुमची स्वतःची हेल्थच तयार करायची असेल तर वॉक करा ना. वॉक करण्यासाठी त्याने प्रोत्साहित केलं. हे छोटे छोटे बदल आहेत. ह्या सांगण्याचा उद्देश 2 एक्झाम्पल देऊन, हा फक्त 2 एक्झाम्पल नाही आहेत तर हे छोटे छोटे आपल्या लाईफमध्ये बदल करून आपण वातावरणामध्ये किंवा ग्लोबल वॉर्मिंगला चेंज होण्यासाठी ॲटलीस्ट स्लो डाऊन करू शकतो. पूर्णपणे बदल करणार नाही पण त्याची जी वेग आहे ते कमी करता येईल. कारण आपण आपल्या देशाचा असा उद्देश आहे की 2070 आपण टोटली 0 कार्बन क्रेडिट कंट्री होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की जेवढं काही आपण मल्टिपल यूज प्लास्टिकचा असो, इलेक्ट्रिसिटीचा असो किंवा फॉसिल फ्युअल किंवा पेट्रोल डिझेल आहे. बरेच वर्षापासून आपण ऐकतोय की फॉसिल फ्युअल किंवा पेट्रोल डिझेल वगैरे संपणार आहेत. ते संपतील, संपण्यासाठी बरेचसं वेळ लागेल, पण त्याच्या अगोदर काय होईल की संपण्याच्या अगोदर त्यांची महागाई वाढेल. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करतोय की मिशन लाईफसाठी आपण हा विचार करतोय की ह्यांचा वापर कमीत कमी करावा. वॉक जिथे पॉसिबल होत असेल वॉक करता येईल, बाईक घेण्यापेक्षा किंवा कार घेऊन जाण्यापेक्षा वॉक करता येईल. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये छोटे छोटे बदल करून आपण आपली स्वतःची हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे आणि कार्बन किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे वातावरणामध्ये बदल होणार आहे ते बदललासुद्धा कसं त्याचा वेग कमी करता येईल, हा विचार करण्याच्या उद्देशाने मिशन लाईफचा लॉन्च केलेला आहे. मग हे दोघेही कोणतं, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट आणि मिशन लाईफ, दोघे एकमेकांशी रिलेटेड कसे आहेत, निगडीत कसे आहेत. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेटमध्ये आपण काय म्हणतोय की लोकांचा हेल्थ इम्प्रूव्हमेंट व्हावी, राईट. म्हणजे गहू आणि तांदूळ फक्त खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी किंवा बाजऱ्याची भाकरी खाल्ली किंवा राजगिरा किंवा राळा वगैरे खाल्लं तर आपली हेल्थ इम्प्रूव्हमेंट होईल. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक सारखे डिसीजेस कमी होतील. दुसरी, मिशन लाईफमध्ये आपण काय म्हणतोय की बाबा जे काही आपण यूज अँड थ्रो सारखा वापरतोय, प्लास्टिक असो, प्लास्टिक एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे एक्सप्लेन करून सांगता येते. लग्नामध्ये गेलो, यूज अँड थ्रोचे कप्स वापरलेत, फेकून दिलो, तिकडेच कचरा होतो. गायी वगैरे आतात, खातात, ते मरून जातात आणि ते प्लास्टिक हजारो वर्ष ॲज इट इज तसं न कुसता राहतो. मग अशा पद्धतीने त्याचा वापर करण्यापेक्षा पेपर प्लेट्स वापरायचे, पेपर ग्लासेस वापरायचे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यापासून हे सुरुवात होईल, म्हणजे तुमच्यापासून इन द सेन्स दॅट ह्या देशाच्या नवयुवकापासून हा बदल तयार होईल, तेव्हाच देश पुढे जाईल. मग ह्या उद्देशाने ह्या दोन्ही
गोष्टीला निगडीत करून दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांचा ह्याच्यामध्ये, कारण प्रत्येक पिकाला उगवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये खतांचा, औषधांचा आणि पाण्याचा वापर होतो, पण भरड धान्य जर वापर करायचं असेल, ज्वारीला कधीच पाणी द्यायची गरज पडत नाही खरीफमध्ये असो का रब्बी मध्ये, बाजरा बिनपाण्याच्या म्हणजे कोरडवाहू क्षेत्रामध्ये येतो. मग अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन भेटलं तर खताचा किंवा ॲग्रोकेमिकलचा, रासायनिक खतांचा वगैरे वापर कमीत कमी करता येईल आणि हवामानामध्ये जे काही बदल होतोय तो सुद्धा कमी करता येईल. ह्या उद्देशाने ह्या दोन्ही म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट आणि मिशन लाईफ यांना ह्या देशाच्या युवकांपर्यंत घेऊन जाऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी की बाबा तुमची आयुष्य अजून आता 17-18 वर्षाची असतील, 60-80 वर्षापर्यंत जगायचं असेल, आजपासूनच जर तुमच्या डाएटमध्ये चेंज केलं आणि तुमच्या बिहेवियरमध्ये ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन वागले तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाचं वातावरण सुद्धा व्यवस्थित राहील आणि तुमची सुद्धा हेल्थ चांगली राहील. माझा टॉक तर संपलाय, मला ह्याच क्रक्सबद्दल बोलायचं असेल, पण कोणाला जर काही ह्या विषयावर प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर नक्कीच विचारा. काही प्रश्न वगैरे आहेत का? ठीक आहे, असेल तर या व्यासपीठाचा आणि ऑर्गनायझरचा धन्यवाद करून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.